या प्राण्याची अख्ख्या जगात सर्वात जास्त तस्करी होते. पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईब नक्की करा. वाढते शहरीकरण आणि जंगलाचा होणारा ऱ्हास यामुळे निसर्गाचे समतोल ढासळत चालला आहे. निसर्ग चक्रात प्रत्येक प्राण्याचे असे वेगळे महत्व आहे. असं असतानाच व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रत्येक प्राण्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातीलच जगात सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी म्हणजे खवले मांजर. देशाचा विचार करता खवले मांजरांच्या तस्करीत महाराष्ट्राचा हा दुसरा स्थानी क्रमांक येतो. खवले मांजर ही शिकार आणि तस्करासाठी अतिशय संवेदनशील प्रजाती आहे. तस्करी प्रामुख्याने पारंपरिक औषध निर्मिती आणि मांस यासाठी होते. खवले मांजरांच्या खवल्यांचा उपयोग प्रामुख्याने चीनी औषधात केला जातो. खवल्यांपासून पारंपरिक चायनीज आणि व्हिएतनामी औषधे तयार केली जातात. हे मांजर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत मजबूत प्राणी आहे. या मांजरीचे वैशिष्ट्य असे आहे की ते धोका ओळखून स्वतःच्या शरीराचा चेंडू करून घेतो. नंतर त्याला त्याच्या मूळ स्वरूपात माणसालाही आणता येत नाही. हा प्राणी कुऱ्हाड्यालाही दाद देत नाही, त्यामुळे त्याला पकडल्यानंतर उकडत्या पाण्यात टाकून मारले जाते. संपूर्ण शरीरभर असलेल्या खवल्यांचा ते संरक्षणाकरिता वापर करतात. तसेच मुंग्या,